तुम्ही बसा ना। नहीं नहीं मला काही नको, मला फक्त माझ्या लेकीला डोळे भरून बघायचं होतं। आता जाते मी। मामा हे बघ, तू आधी शांत हो। बाळा अगं आई आहे मी तुझी। आई वडील रागवतात ते मुलांवर प्रेम असतं म्हणून असतं। तुला काही त्रास होऊ नये म्हणून तर मी रागवले होते, तुझ्यावर ओरडले होते। मला माहिती तुला या घरात काहीच त्रास होणार नाही, पण काय करू, आई आहे ना तुझी। तुझ्याकडे बघितलं ना बाळा, ती सगळ्या आठवणी जाग्या होता। लहानपणीच तुझं हसणं बोलणं, तुला बोलताही येत नव्हतं ना, तेव्हा सुद्धा तुझ्या मनातलं बरोबर ओळखणं, तुझ्या लहानपणापासूनच सगळं कसं अगदी परवा घडल्यासारखं वाटतंय मला। तू अचानक लग्न करून या घरी आलीस, मला खूप रडायला येत होत ग, काय करावं ते समजेना। आणि तुझे कोरडे डोळे पाहिले मला असं वाटलं की नेमकी अशी काय वाईट वागले मी की सासरी जाताना माझ्या मुलीच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबही येऊ नये। बघा बघा, मी म्हणत होतो ना तेच होतंय सगळं, ज्याची मला भीती वाटत होती ना तेच। तुम्हाला ना काळ ओळखता यायला हवा, हेच होणार होतं, अपरिहार्य होतं हे सगळं। आता सांगतोस का काय चाललंय बाहेर? महाभारत लग्नात गोंधळ घालता आला नाही ना, म्हणून आत्ता आली बाई इथे। मी खरं सांगू का बाबा, ह्या बाईचं आत्ता यावेळी आपल्या घरी येणं मला पटलेलंच नाही। लग्नाआधी आपण जेव्हा हिच्याकडे गेलो तेव्हा किती अपमान केले या बाईंनी, आणि आता बघा कशी आली। नाही आणि यायचं होतं सर तर एक साधा फोन करायचा ना। हा घरात एवढे स्मार्टफोन्स घेऊन ठेवले आहेत ना महागडे म्हणे। हे बघ मंग्या, उगाच मनाला येईल ती बडबड करू नको। अरे आता दोन घरं जोडली गेलेली आहेत, शेवटी ती प्रांजलची आई आहे ना रे, त्या बाईसाठी प्रांजलला दुखवायचं का आपण? पण मुळात कोणाच्याही घरी जायची ही वेळच नाही आहे। बरं एक गोष्ट सांगा, आपण जर या बाईकडे असं गेलो असतो न सांगता तर केवढा अपमान केला असता या बाईनी आपला? सात पिढ्यांचे संस्कार काढले असते या बाईनी। झालं पाश आवळणं सुरू झालं तिचं, हळूहळू ना संपूर्ण घराला वेढा घालणारी बाई। काय बेमालूमपणे रडते माहितीये ती मंग्या? आता आईच रडते म्हणल्यावर त्या भोळ्या प्रांजलच्या डोळ्यात पाणी येणारच ना। पहिल्या रात्रीच ही बाई घात करणार आहे बघा। बाबा तुम्ही ना उगाच तिची अट मान्य केलीत, गेला गेला आता रायाना आजपासूनच त्यांच्या घरात राहायला गेला म्हणून समजा। म्हणजे प्रांजल रडते? मम्मा प्रांजल रडू नको बाळा, रडू नको। अगं मला तुला फक्त एवढंच विचारायचं होतं की तू माझ्यावर अजूनही चिडलीस? तुला खरं सांगू, तू माझ्यापासून दूर गेलीस याच्याही पेक्षा जास्त दुःख मला या जाणीवेने झालं की माझी मुलगी माझ्यावर चिडली। राहून राहून माझा जीव कसावीस होतोय की माझी मुलगी माझ्यापासून तुटणार तर नाही ना, तिच्या मनात माझ्याबद्दल कायमची अडी तर निर्माण होणार नाही ना। नाही मम्मा अगं असं काहीही होणार नाही, सगळं माझ्या मनासारखं होतंय, मग मी का चिडेन?
तुम्हारा हे मनासारखं घर प्रायासारखा प्रेम करणारा काळजी घेणारा जोडीदार मिळाला हे सगळं तुझ्यामुळेच ना त्यामुळे मी तुझ्यापासून तुटेन किंवा माझ्या मनात तुझ्याबद्दल काही अडी राहील असं तू अजिबात मनात आणू नको चल बाळ येते मी फक्त एवढंच बघायला आले होते की तुला आपलं घर सोडल्याचं दुःख झालंय का नाही अगं मम्मा नाही बाळा पुढे काहीही बोलू नको मला माहिती मला दिसतंय की तुला आपलं घर सोडल्याचं दुःख किती झालंय ते शेवटी आपलं घर ते आपलं घरच ना तिथल्या भिंती तिथल्या खोल्या त्यांचे रंग आपली आवडती उशी सगळं कसं आपल्या आवडीचं असतं की नाही माझी खात्री आहे प्रांजल तुला सुद्धा तुझी खोली नक्की आठवत असे ज्या खोली तू खेळायचीस रागवलीस की रुसून लपून बसायची आणि मग तुझे पप्पा तुला शोधत शोधत तिथे यायचे आणि तुला समजवायचे आणि आता ते घर खायला उठतं ग आता त्या घरात हसणारं बागडणारं रुसणारं कोणीच नाही कालपर्यंत त्या घरात तू मम्मा पप्पा अशा हाका मारत बागडायचीस आता तर त्या घराचा श्वासच हरवलाय असं वाटत माझं सोड तुझे पप्पा घरी गेल्या गेल्या आधी तुझ्या खोलीत गेले आणि तुझ्या उशीवरून हात फिरवत बसले तुझ्या डोक्यावरून हात फिरवायचे ना तसा मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला तर त्यांचा बांधच फुटला मी त्यांना असं रडताना कधीच पाहिलं नव्हतं ग मला कळेच ना की काय करावं मम्मा नाही चुकीचं आहे सगळं चुकीचं आहे मुद्दाम ठरवून करते ती बाई हे सगळं अरे काय काय सांगून ती प्रांजलला रडवते माहितीये म्हणजे बघ ना अरे बापरे प्रांजल अजून रडलीच नाही का आता हे सांगूया अरे चा अजून नाही रडली आता हे सांगूया हे असं सगळं होमवर्क करून आली ती बाई नाही नाही बाबा आता हे सगळं अति होत आहे मी बाहेर जाऊन बोलतोच तिच्याशी नाही मांग्या तू काही बोलणार नाहीये थोडक्यासाठी काही बिघडायला नको बाबा आता अजून काय बिघडायचं राहिलंय ही बाई मुद्दाम प्रांजलला रडवायला इथे आपल्या घरी आली आहे हे आपल्याला कळणार नाही असं वाटतंय का तिला का सहन करायचं आपण हे सगळं नाही ते काय सरळ सरळ बनावा यायचा मी अट आपणच घालायची आणि ती मोडायला आपण स्वतःच यायचं अरे तुम्ही एकाच बाजूने विचार करताय खरंच त्यांना रडायला येत असेल घर खायला उठत असेल म्हणून मन मोकळं करायला त्या इथे आल्या असतील बाबा एवढंच जर मन मोकळं करायचं होतं तर मग स्वतःच्या घरी करायचं ना इथे कशाला आले हे बघा बाबा प्लीज तुम्ही मला आता अडवू नका दादा चल आपण हे सगळं थांबवूया आता बाहेर जाऊन थांबा रे बाबा नो मी म्हणतो तसं असेल तर कारण नसताना उगीच गैरसमज वाढतील आता काही बोलू नका तुम्हाला ही बाई फार सरळ वाटते ना बाबा अहो तिच्याकडे प्लॅन ए प्लॅन बी प्लॅन सी सगळं तयार आहे बघा आता कसे असे एक एक पत्ते टाकत जाईल ती आपले बघा नाही थांबा आलोच मी शांत हो बाळा रडू नको भाई 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 जे व्हायला नको होतं तेच झालं शेवटी आलंच ना तुझ्या डोळ्यातून पाणी तुम्हाला तुम्हाला घाबरायला काय झालं तुमचं काहीतरी गैरसमज होतोय अहो प्रांजल रडली ती माझ्यामुळे तुमच्यामुळे नाही मी काही तिला आज लगेच घेऊन नाही की जाणार
तुम्ही काय मला इतकं दुष्ट समजलात की काय? तसं नाही, प्रांजल रडली ना आम्हाला सगळ्यांनाच वाईट वाटलं एवढंच. माझी खात्री आहे तुम्ही प्रांजलची खूप काळजी घ्या, पण तुम्ही तिच्या डोळ्यातून एकही पाण्याचा थेंब येऊ देणार नाही एवढं नक्की ना? अहो आताच तुम्ही म्हणालात ना तुम्हाला खात्री आहे म्हणून, मग पुन्हा पुन्हा वदवून का घेताय आमच्याकडून? चालेल दे, अगं किती झालं तरी आईचं काळीज आहे, ते कसं शांत होणार? अगदी बरोबर बोलला, हे आईचं काळीजच आज मला अशा भलत्या वेळी तुमच्याकडे घेऊन आले. माझं की नाही एक मागणं होतं तुमच्याकडे. टाकणार टाकणार ही बयाना आता पुढचा फासा टाकणार. अहो एवढं काळजी करायला काय झालं, फारसं काही अवघड नाही हो. माझं एवढंच मागणं आहे की मला हवं तेव्हा माझ्या मुलीला तुमच्या घरी येऊन भेटता यायला हवं. म्हणजे तुमची परवानगी असेल तरच. नाही नाही म्हणा, कुठे गेले तुमची हुशारी? फसतोय आपण सगळे, फसतोय. अहो इतकंच ना, मग त्या एवढं संकोच कशाला करायला हवा? हे घर तुमचंच आहे, तुम्ही कधीही ते येऊ शकता. आणि लग्न झालं म्हणून मुलीबद्दलचा जिव्हाळा, तिच्यावरचा अधिकार संपतो असं कुठे आहे? तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा इथे या. हो ना सासूबाई, बरोबर ना? हो ना, त्यात काय विचारायचं. आणि आमच्या घरात कुणीही असं जुनाट विचारांचं नाहीये की जे लग्न झाल्यानंतर प्रांजलला सांगेल की माहेरच्यांशी संबंध कमी कर म्हणून. तेव्हा विचारायची काही गरज नाही, केव्हाही या तुम्ही. झाला बट्ट्याबोळ झाला सगळा, ही बाई जिंकेल शेवटी. नाही म्हणजे देव जेव्हा अक्कल वाटत होता ना तेव्हा ही बाई रांगेत पहिली उभी होती, आणि आपल्या घरातल्या बायका सगळ्या हातात चालणी घेऊन उभ्या होत्या. आणि देव जेव्हा भावना वाटत होता तेव्हा आपल्याच घरातल्या बायका पोती घेऊन धावत सुटल्या होत्या त्याच्या मागे. आता काय झालं? काय होणार आहे, त्या एकट्या बाईनी सगळ्यांना गुंडाळलं आणि ह्या सगळ्यांनी तिला हवं तेव्हा घरी यायची परवानगी दिली. बघाच तुम्ही ही बाई ना कसा याचा फायदा उठवत येते. बाबा हे प्रकरण खूप अवघड जाणार आहे आपल्याला, खूप अवघड. चला येऊ मी. सॉरी हा तुम्हाला भलत्याच वेळेला येऊन त्रास दिला. हो माफी कसली मागताय, तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा येत जा. जेव्हा वाटेल तेव्हा काय, उद्याच यायचंय तुम्हाला आमच्याकडे. अहो सत्यनारायणाची पूजा आहे ना उद्या, लक्षात आहे ना? हो हो येईन ना, नक्की आहे. अच्छा येते. एकट्याच आलायत की आहे कोणी बरोबर? गाडी आणि ड्रायव्हर आहे ना. प्रांजल येते. देवा मनावरचं धडपण गेलो माझ्या, काय घाबरले होते मी, मला वाटलं आता हे घेऊनच जातात प्रांजलला. दोन क्षण माझ्या समोर रात्रीचा सूर्यच दिसला. हो पण असं वाटतंय की खरंच त्यांना मुलीची आठवण आली असेल ग. हो ना, आणि का नाही येणार, तर मनाने खूप चांगले आहेत. सॉरी, मला खरंच कल्पना नव्हती की मम्मा इतक्या रात्री घरी येईल म्हणून. म्हणजे बेल वाजली ना तेव्हा मलाही कळलंच नाही की कोण आलं. खरंच सॉरी. अगं त्यात सॉरी काय, आणि काही चुकच नाही आहे तर माफी कशाला मागायची. चला आता पटापट झोपायला चला, उद्या खूप काम आहेत. आई ऐक ना, मी आणि प्रांजल थोडा वेळ इकडे गप्पा मारत बसू का? हवं तर आम्ही बाहेर जाऊन बसतो. नाही अजिबात नाही दाया, तुझं आता लग्न झाले, हा पोरकटपणा बंद कर आता. उभं आयुष्य पडले गप्पा मारायला,
जा जाऊन झोपा आता. हो अंजल हाँ बोल प्रांजल काय बोलू लग्न झालं तरी काल परवा सारखं आपण फोनवरच बोलतो गम्मतच वाटते मला काय करतोयस तू सिरियसली हा प्रश्न विचारतेस म्हणजे लग्नाच्या पहिल्या रात्री माझी सुविद्य सुंदर पत्नी माझ्या बरोबर नाहीये अशा वेळी मी काय करत असेन हे जरा विचार करून सांगायला नको का मिस करतोस मला चेचे मी तर क्रिकेटचा विचार करतोय मॅच मिस झाली ना चिडू नकोस ना काय काय ठरवलं होतं माहितीये मी हो ना मला पण तुला कितीतरी गोष्टी सांगायच्या होत्या म्हणजे फोनवर सुद्धा मी सांगू शकते पण या गोष्टी मला तुझ्या हातात हात धरून सांगायच्या होत्या आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री तुला मला काही गोष्टी सांगायच्या होत्या हे तू लाजतेस यार आता तू माझ्या समोर आली होतीस मला ना तुला लाजताना बघायचं ऐक ना आपण फिरायला कुठे जाऊया फिरायला म्हणजे हनीमून ना हो मी सांगेन तिथे नेशील मला म्हणून तर बघ बर स्वित्झर्लंड हॅलो अरे बोल ना म्हणून झालं नाही जमणार स्वित्झर्लंड आपण महाबळेश्वरला जाऊया का तुम्हाला वाळवंटात नेलंस ना तरी मी तुझ्या सोबत आनंदाने एवढाही दुष्ट नाहीये मी बर एक दोन दिवसात काय ते मी ठरवतो बर चल आता झोपूया बर मला ना तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगायची काय आय लव्ह यू सेम हियर काय झालं नीट बोल ना नाही म्हणजे कोणी आहे का नाही ग कोणी नाही सगळे झोपलेत चल ठेवतो फोन नाही आधी आय लव्ह यू लव्ह यू